कोरोना व्हायरसचा प्रसार गेल्या काही दिवसांपासून मंदावला असतानाच अचानक आता कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईत 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांना ठराविक वेळेत लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर विदर्भात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांच्या आकड्यात अचानक वाढ झाल्याचं कळून आलं. इतर ठिकाणी राज्यात अजून हे आकडे स्थिर आहेत. 1 फेब्रुवारीला मुंबईत फक्त 328 नवे रुग्ण आढळून आले होते, पण 2 फेब्रुवारीला 334 तर 3 फेब्रुवारीला थेट 503 नवे रुग्ण आढळून आले. 10 फेब्रुवारी रोजीही 558 नवे रुग्ण आढळले. अशा प्रकारे गेल्या 10 दिवसात 4237 रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त केली जाते. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये पुन्हा पूर्वीसारखी गर्दी दिसू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, कुर्ला, चर्चगेट यांसारख्या स्थानकांवर पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईत ही रुग्णसंख्या वाढल्याने रेल्वे प्रवाशांवर निर्बंध आणण्याचे संकेत महापालिका प्रशासनाने दिलेत. तर अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या संख्येत अचानक वाढ होऊन 11 फेब्रुवारीला एका दिवसातच कोरोना रुग्णांची संख्या 315 पोहोचली. अमरावती जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोनासाठीचे हॉटस्पॉट तयार झाल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. या शहरातील राजापेठ, साईनगर, बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणीनगर, दस्तूरनगर, रहाटगाव आणि ग्रामीण भागातील अचलपूर, चांदूर बाजार, नांदगाव, खंडेश्वर ही ठिकाणं आता प्रशासनाने रडारवर घेतली आहेत. जनतेच्या मनातून कोरोनाची भीती शिल्लक नसून सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर आता कमी होताना दिसतोय. याबाबत अधिक माहिती घेताना आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जनतेच्या मनातून कोरोनाची भीती शिल्लक नसून सार्वजनिक ठिकाणी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही. प्रशासनाने आता कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडाची कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही संसर्गजन्य आजारामध्ये अशी वाढ होणं स्वाभाविक असतं. ही साथ लगेच संपणार नाही, त्यामुळे येणारा काही काळ आपण कोरोना प्रतिबंधक उपाय करत राहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर भोंडवे पुढे असंही सांगतात, मुंबईत लोकल सुरू केल्यानंतर आकडे वाढताना दिसत आहेत, तसंच महाराष्ट्रात ग्रामीण भागातही पुन्हा ॲक्टिव्हिटी रेट वाढताना दिसतोय. गेल्या 10-15 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, त्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही, लग्न समारंभ जोराने होत आहेत, काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या आहेत. आपण प्रतिबंधक उपाय पूर्णपणे विसरून गेलो आहोत. कोरोना अस्तित्वात नसल्याप्रमाणे लोक वागतायत आणि लोकांना कोरोनाचं गांभीर्य राहिलेलं नाही. आपण काळजी घेतली नाही तर आपल्यालाच त्याचा फटका बसणार असल्याचं मतही त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर लसीकरण मोहिमेला लोकांचा प्रतिसाद नसल्याबद्दलही भोंडवे यांनी खंत व्यक्त केली. या सगळ्याच कारणांमुळे कोरोनाचा आजार पुन्हा एकदा राज्यात आणि मुंबईमध्ये बळावताना दिसतोय. याबद्दल पुन्हा जुने नियम आणि सावधगिरी बाळगणं हेच आपल्या सध्या हातात आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही आमच्या bbcmarathi.com या वेबसाईटवर वाचू शकता. तसंच यांसारखे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.